नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमधून गुगलच्या जॅमबोर्ड या टूल माहिती मी आपल्याला सांगणार आहे यासाठी आधी ब्राउझर ओपन करा जीमेलने साईन इन करा आणि ह्या ॲपच्या बटन्समधून जॅमबोर्ड इथे या जो गुगल मधून सर्च करून सुद्धा आपण जॅम बोर्ड मध्ये येऊ शकतो तर गुगल बोर्ड हे काय आहे तर हा एक व्हाईट बोर्ड आहे इथे आल्यानंतर ह्या प्लस चिन्हावर क्लिक केल्यानंतर एक जॅम बोर्ड तयार होतोय एक बोर्ड समोर येईल बोर्ड म्हणजे एक व्हाईट बोर्ड आहे ज्यावर आपल्याला लिहिता येते किंवा काही डेमोन्स्ट्रेशन दाखवता येते याची तुलना आपण एम एस पेनशी करू शकतो एम एस पेन मध्ये ज्याप्रमाणे आपण ड्रॉ करू शकतो लिहू शकतो त्याचप्रमाणे गुगल जॅम बोर्डमध्ये सुद्धा आपण लिहू शकतो वेगवेगळ्या कृती करू शकतो हा एक बोर्ड ओपन झालेला आहे या बोर्डमध्ये सुरुवातीला याचं टायटल या बोर्डचं टायटल या ठिकाणी दिलेलं आहे यानंतर आपण या बोर्डचे बॅकग्राऊंड बदलू शकतो इथे डॉटेड लाईन्स आहेत किंवा इथे अशा पद्धतीच्या चौकटी आहेत या चौकटी आहेत ग्राफ पेपर आहे अशा वेगवेगळ्या बॅकग्राऊंड आपण देऊ शकतो किंवा कोणते कलर सुद्धा आपण देऊ शकतो अशा पद्धतीने याचे बॅकग्राऊंड आपण बदलू शकतो आता तुर्ताच मी लाईन्स प्रमाणे ठेवलेलं ला, आहे पेज प्रमाणे ठेवलेलं आहे यावर कोणत्याही कृती करता येतील जसं एम एस पेंटची करता येतात जसं इथे पेन आहे पेनच्या मध्ये तिने इथे रंग बदलू शकतो त्यांची स्टाईल बदलू शकतो ब्रश आहे हाय मार्कर हायलाइटर ब्रश त्यांचा रंग बदलू शकतो आपण जे हवं त्या पद्धतीने आपण इथे लिहू शकतो याच जे काम आहे हे टच स्क्रीनवर जास्त चांगलं होईल माउसने इतकं व्यवस्थित लिहिता येत नाही किंवा ड्रॉ करता येत नाही याचा उपयोग आपल्याला ड्रॉइंग करण्यासाठी तसेच गणितामध्ये वेगवेगळी उदाहरणं सोडवण्यासाठी करता येईल पेन आहे त्यानंतर इरेझर आहे इरेझरने आपण इरेज करू शकतो या ठिकाणी काही इमेजसुद्धा ॲड करू शकतो आपल्याला हवी ती इमेज आपण इथून सर्च करून इथे इमेज पेस्ट करू शकतो सिलेक्ट केली आणि ती इन्सर्ट झाली आपल्याला आठवण येईल आपलं चांगलं असेल तर आपल्याला जॅम बोर्ड मध्ये काम करताना अडचण येणार नाही ना ना। इथून आपण डुप्लिकेट करू शकतो डिलीट करू शकतो ही इमेज कमी जास्त याची साईज करू शकतो आपण हवं तिथे सरकवू शकतो अशा पद्धतीने आपण इमेज इथून रोटेट सुद्धा करू शकतो याशिवाय स्टिकी नोट सुद्धा इथे ऍड करता येईल त्याचे रंग बदलता येतात अशा पद्धतीचे स्टिकी नोट सुद्धा याच्यावर लावता येतात हे बघा या स्टिकी नोट्स आपण एडिट करू शकतो डुप्लिकेट करू शकतो डिलीट करू शकतो किंवा याची जागा सुद्धा आपण हलवू शकतो आपल्याला काही स्पष्टीकरण करायचं यावर लिहिलेलं असेल तर असं आपल्याला हायलायटर सुद्धा मिळतं लेझर त्याच्या मदतीने आपण काही प्रोसेस काही प्रक्रिया दाखवू शकतो लिहू शकतो अशा पद्धतीचे एवढे फंक्शन्स यामध्ये आहे ही एक फ्रेम झाली म्हणजे हा एक बोर्ड झाला हा दुसरा बोर्ड झाला आपण हवे तेवढे बोर्ड या ठिकाणी तयार करू शकतो आणि याचा उपयोग आपण अध्ययन अध्यापनासाठी करू शकतो दोन पद्धतीने हे बोर्ड आपल्याला वापरता येऊ शकतात एकतर तर मो मोडमध्ये सुद्धा आपण ही डेमॉन्स्ट्रेशन करू शकतो आणि आपण आधीच हे बोर्ड तयार करून सुद्धा आपण हे नंतर विद्यार्थ्यांना वापरू शकतो हे दाखवू शकतो आता गुगल जॅम बोर्डचा वेगळेपणा असा आहे की आपण शेअर करू शकतो दुसऱ्यांशी म्हणजे थोडक्यात जॅम बोर्ड हा फक्त स्वतः काम करण्यासाठी नसून हा शेअर करण्यासाठी जास्त प्रमाणात वापरला जातो ज्यावेळेस विद्या अनेक विद्यार्थ्यांना मिळून एखाद एखादं टास्क तयार करायचं असेल एक्झाम्पल तयार करायचं असेल ड्रॉ करायचं असेल तर त्यावेळेस आपण गुगल जॅम बोर्डचा उपयोग करू शकतो ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला विद्यार्थ्यांना शिक्षकांना ज्यांना आपल्याला इथे कोलॅबरेटिव्हली बोलून ह्या जॅम बोर्डवर काम करायचं असेल त्यांचा ईमेल आयडी आपण या ठिकाणी टाईप करू आणि त्यांना फक्त व्हिवर किंवा एडिटर यापैकी दोन एक रोल आपण देऊ जर आपण एडिटर केलं तर ते विद्यार्थी किंवा ते, ते शिक्षक सुद्धा या बोर्डवर ड्रॉ करू शकतील आणि एकाच बोर्डवर अनेक शिक्षक अनेक विद्यार्थी काम करू शकतील अशा पद्धतीने ज्यांना ज्यांना आपल्याला याच्यात कोलॅबरेशनला बोलवायचं काम करायला आहे एका बोर्डमध्ये त्यांची ईमेल आयडी टाईप केल्यानंतर सेंडवर क्लिक करा ज्यांना आपण ईमेल आयडी पाठवलेला आहे त्यांना तो ईमेलने गेला असेल मी माझ्या दुसऱ्या अकाउंटवर पाठवलं आता या ठिकाणी बघा ईमेल आलेला आहे अशा पद्धतीचा ईमेल मिळालेला आहे आणि आता ओपनिंग बोर्ड आता हा बोर्ड ज्यांनी पाठवलेला त्यांचा आहे ही विंडो आणि मिळालेला आहे त्यांना आहे अशा पद्धतीने हा ईमेल मिळालेला आहे आणि हा जॅम बोर्ड मिळालेला आहे ह्या जॅम बोर्डवर जे काही टाईप करता येईल इथून ते टाइपिंग दोन्ही ठिकाणी दिसणार आहे हे काम आपल्याला टच स्क्रीनवर जास्त चांगलं करता येईल माऊसने इतकं व्यवस्थित नाही करता येत थँक्स आता हे ज्यांना लिंक पाठवलं त्यांनी टाईप केल्यानंतर बघा ज्या शिक्षकांनी पाठवलं होतं त्यांच्या जॅम बोर्डवर सुद्धा मिळाला म्हणजे थोडक्यात ज्याप्रमाणे गुगल डॉक्युमेंट शेअरिंग आहे एक्सेल फाईल शेअर करता येते पॉवर पॉईंट शेअर करता येते त्याचप्रमाणे हा गुगलचा जॅम बोर्ड सुद्धा शेअर करता येतो म्हणजे हा थोडक्यात व्हाईट बोर्ड आहे आणि या व्हाईट बोर्डमध्ये एकत्रितपणे काम करता येऊ शकतं ज्यावेळेस विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी याचा खूप उपयोग होईल अनेक विद्यार्थ्यांना मिळून जेव्हा एकाच बोर्डवर काम करायचं असेल त्यावेळेस या जॅम बोर्डचा वापर करता येईल दोन तीन विद्यार्थ्यांना आपण टास्क दिलं की ह्या पद्धतीने एक आकृती ड्रॉ करा किंवा काही इथे मेसेज लिहा किंवा टाईप करा तर सगळे ते तेवढे विद्यार्थी मिळून एकत्रितपणे काम करू शकतील आणि त्या माध्यमातून त्यांची आंतरक्रिया घडून येईल म्हणून थोडक्यात हा असा एक व्हाईट बोर्ड आहे की ज्या व्हाईट बोर्डवर वेगवेगळे शिक्षक वेगवेगळे विद्यार्थी मिळून एकाच जागेत एकाच बोर्डवर काम करू शकतील अशा पद्धतीने आपल्याला गुगल जॅम बोर्डचा वापर करता येतो हे आपल्याला डाउनलोड सुद्धा करता येतात रिमूव्ह करता येतात अपडेट करता येतात आणि हे ऑटो सेव्ह असतात ज्यावेळेस आपण एक्झिट करतो त्यावेळेस हे बोर्ड इथे ऑटो सेव्ह होतात त्याची वेगळी सेव्ह करण्याची गरज नसते अशा पद्धतीने हे व्हाईट बोर्ड आपल्याला वापरता येतात एक व्हाईट बोर्ड म्हणून तसेच त्याचा अनेक त्याच ते आपण शेअर सुद्धा दुसऱ्या शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांसोबत करू शकतो धन्यवाद